चंद्रपुरात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन दलाच्या पथकाने उल्लेखनीय काम केलं. पुराच्या पाण्यात अडकलेल्या आणि परीक्षेसाठी सज्ज असलेल्या विद्यार्थ्याला सुखरूप शहरात आणलं. बल्लारपूर शहरालगतच्या कोलगाव येथे आपल्या गावात नागेश पिपळकर नामक अभियांत्रिकीचा विद्यार्थी पुराच्या पाण्यात अडकला होता. त्याचा सकाळी 9 वाजता अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या 2ऱ्या वर्षाचा पेपर होता. मात्र गावाला वर्धनेच्या पुलाने चहूबाजूंनी घेरल्यानंतर नागेश संकटात सापडला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन दलाला रात्री संदेश दिल्यानंतर आज सकाळी बोटीसह पथक गावाच्या काठावर दाखल झालं. त्यांनी विद्यार्थ्याला अलगदपणे बोटीत बसवून थेट बल्लारपूर शहराच्या काठावर सोडलं. विद्यार्थ्याची बॅग आणि शूज भिजू नयेत यासाठी पथक सदस्यांनी काळजी घेतली. पाय भिजू नयेत यासाठी खांद्यावर उचलून घेत अलगदपणे काठावर उतरवत अनोखी संवेदनशीलता दाखवली. निरोप देताना आपत्ती दलाच्या पथकाने बेस्ट ऑफ लक म्हणत विद्यार्थ्याला शुभेच्छाही दिल्या. काठावरचे नागरिक देखील या अनोख्या मदतीने भारावले होते. बघूया त्याविषयी अभियांत्रिकी विद्यार्थी नागेश पिंपळकर याने लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया. माझं नाव नागेश अनिल पिंपळकर आहे. मी कोलगावला राहतो. माझा आज माइंड मशिनरीचा पेपर आहे राजीव गांधी कॉलेजमध्ये. तर मी पुराच्या पाण्यामुळे कोलगावमध्ये फसलो होतो आणि मी DDMOला तिथं कॉल केला चंद्रपूरला आणि यांची टीम आली आणि मला सुखरूप यांनी काढून दिले वेळेवर पेपरसाठी. यांच्यासाठी खूप खूप यांचे आभार.